भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाहीये, त्यांच्या राज्यात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची वेळ आली की त्यांनी कांदा निर्यात बंदी करून टाकलीये, या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय, त्यांना मतदानासाठी दारातही उभं करू नका असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलंय. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ पवार आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कांदा काय कांद्याची जाईनार, 2 पैसे कांद्याला मिळायची कधीच संधी आली तर ज्यांच्या हातामध्ये देशाचं राज्य आहे त्यांनी ताबडतोब निर्यातबंदी केली, कांद्याची साठ्यावर बंधनं घातली आणि दिल्लीमध्ये सांगायला लागले की कांद्याच्या किमती आम्ही कमी आणल्या. अरे जिल्ह्यात भागातल्या शेतकऱ्याला कधी नाही त्या आयुष्यात 2 पैसे कांद्याने मिळतात ते मिळायची एक परिस्थिती निर्माण झाली तर ती तुम्ही बंद केली. आज त्यांना जे लागतं त्या सगळ्या गोष्टीच्या किमती आम्हाला चालल्यात आणि त्यांनी जे पिकवलं त्याची किंमत तुम्ही द्यायला तयार नाही, याचा अर्थ हे राज्यकर्ते या देशात काय ऐशी इमान राखणाऱ्या लोकांच्या हिताची जपणूक करणार नाही आणि म्हणून जो शेतकऱ्याच्या हिताची जपणूक करत आहे त्याला आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही, हा निकाल तुम्हाला मला घ्यायचा आहे. हे सरकार कुणासाठी काम करते, कोणते निकाल त्यांनी आपल्या हिताच्यासाठी केले, एकही निकाल सांगता येत. आज काय चित्र दिसतंय, त्यांना विचारलं तुम्ही काय केलं, सांगता तर मी नोटाबंदी केली, काय वाटेल ते तुम्ही करा, तुरुंगात टाका नाही तर आणखीन काय करा, या देशातल्या सामान्य माणसाचं, या देशातल्या शेतकऱ्याचं, या देशातल्या बेकार तरुणाचं, गोरगरिबाचं कुठलंही दुखणं असलं तर ते दुखणं मांडण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू, तुम्ही आमच्या खटले भरा नाही तर तुरुंगात टाका, त्याची आम्ही कधी फिकर लागणार.